दैनिक सारोमतने नेहमीच समाजामध्ये कर्तव्यगार व्यक्तींना आपल्या पुढे आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यातून नवीन पिढीला प्रेरणा कशी मिळेल त्यासाठी देखील आमचा हा प्रयत्न आहे। आज आम्ही आपल्या भेटीसाठी आणलेला आहे वयाच्या अवघ्या 23व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा पास झालेला श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील अभिषेक दुधाळे आला। आपण त्याच्याशी आधी गप्पा मारूया आणि त्याच्याशी संवाद साधूया। अभिषेक, तू मला एक सांग की UPSC परीक्षा देण्याची प्रेरणा नेमकं तुला कुठून मिळाली? कारण की अनेक प्रकारच्या स्पर्धा परीक्षा आहेत पण UPSC ची परीक्षा खूप कठीण असते आणि ही करण्याची प्रेरणा तुला कुठून मिळाली? 2016 साली मला अमेझॉन इंडियामध्ये इंटर्नशिप भेटली होती। त्यानंतर 2017 ती इंटर्नशिप चालू होणार होती। माझ्याकडे मध्ये 1 वर्ष होतं, तर त्या 1 वर्षामध्ये मी भरपूर लोकांना भेटलो की IT सेक्टर व्यतिरिक्त आणखी काही करिअर असू शकतं। की त्यावेळेस मला जाणवलं की IT सेक्टरमध्ये आयुष्य फार लिमिटेड होऊ नये आणि त्याचबरोबर जर मी सिव्हिल सर्व्हिसेस परस्यू केली तर सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये फार कमी वयामध्ये मला फार मोठी अपॉर्च्युनिटी भेटू शकते, त्यामुळे मी सिव्हिल सर्व्हिसेस करण्याचा निर्णय घेतला। एक UPSC म्हटलं की फार कठीण परीक्षा असते आणि ग्रामीण भागात राहिल्यानंतर ह्या अशा परीक्षा देणं खूप जिकिरीचं बनतं, कारण की बऱ्याचशा मर्यादा येतात। असं असून देखील तू या परीक्षेची पूर्वतयारी कशा पद्धतीने केलीस आणि कसं यश तुला मिळालं? 2017 पासून मी UPSC च्या परीक्षेचा स्वरूपाचा अभ्यास करायला सुरुवात केला, कारण की कुठलीही परीक्षेचा अभ्यास करण्यापूर्वी त्या परीक्षेचं स्वरूप समजून घेणं फार महत्त्वाचं आहे। या सर्व टप्प्यामध्ये मला सूरज थोरात सर यांची फार मदत झाली। त्यांनी मला ही परीक्षा योग्य प्रकारे समजून सांगितली, त्यासाठी काय करावं लागेल हेही सांगितलं। पुढे मी दिल्लीला गेलो आणि तिथे कोचिंग क्लासेस जॉईन केले। मात्र 1 महिन्यातच मला जाणवलं की या कोचिंग क्लासेसमध्ये जो मी वेळ घालवतोय त्याचा मला काही फायदा होणार नाही। त्यानंतर मी ते सोडून दिलं आणि JUNE मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लायब्ररीमध्ये मी माझा अभ्यास सुरू केला। मटेरियलचं म्हणाल तर मला सूरज थोरात सरांनी पुस्तकांच्या बाबतीत गायडन्स केला होता, त्याचबरोबर ऑनलाईन इंटरनेट सर्चेस थ्रू मी भरपूर गुगलचा वापर केला आणि मी माझ्या नोट्स ह्या सर्व प्रकारे ऑनलाईन मीडियममध्ये काढल्या होत्या, कारण की त्या वापरायला फार सोप्या आहेत। आता या फार कमी वेळेमध्ये मी माझं पूर्ण अभ्यासाची 1 वर्षाची तयारी सांगणं खूप अवघड आहे। यासाठी मी माझा एक ब्लॉग सुरू केलेला आहे, ज्याची लिंक आहे abhishekdudhale.wordpress.com। या ठिकाणी मी जे नवीन विद्यार्थी येत आहेत त्या सर्वांसाठी मी सोर्सेस, त्यानंतर 1 वर्षात कसा अभ्यास करावा, प्रत्येक परीक्षेच्या टप्प्यावरती कशा प्रकारे त्या परीक्षेला आपण सामोरे जावं, या सर्वांचा उल्लेख मी तिथे केलेला आहे। तुम्ही त्या ब्लॉगवरती जाऊन त्या सर्व एकदा वाचून घ्यावं अशी मी विनंती करेन। मी माझं इंजिनिअरिंग वीर माताजी दवाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूटमधून 2018 साली पूर्ण केलं। त्यानंतर मी जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी दिल्ली येथून MA इकॉनॉमिक्ससाठी ॲडमिशन घेतलं आणि त्याच काळामध्ये मी UPSC ची तयारी चालू केली। 2019च्या UPSC च्या परीक्षेमध्ये मी 637वा क्रमांक मिळवला आहे। आणखी एक मला आश्चर्य वाटतं की तुझं जे शिक्षण आहे हे पूर्णपणे प्राथमिक पासून तर अगदी उच्च माध्यमिक पर्यंत मराठी माध्यमातून झालेलं आहे आणि मग ही MPSC ची कठीण परीक्षा आणि या परीक्षेला सामोरे जाताना भाषेची अडचण निश्चितपणे आली असेल, तर मराठी भाषेतून शिक्षण घेतल्याची अडचण तुला कुठं भासली का आणि त्यावर तू कशा पद्धतीने मात केली जेणेकरून तू भाषेवर प्रभुत्व मिळवलं? माझे वडील हे माध्यमिक शिक्षक आहेत आणि ते एक मराठी शाळेत शिकवतात, त्यामुळे मी ग्रामीण भागामधून मराठी शाळेतून शिक्षण पूर्ण केलं। आता याचा सुरुवातीला मला ज्यावेळेस मी मुंबईमध्ये गेलो त्यावेळेस थोडी अडचण आली इंग्लिश, मात्र त्यावरती मी त्या 4 वर्षामध्ये प्रयत्न करायला सुरुवात केली, तरी माझा इंग्लिश फार काही इम्प्रूव्ह झाला असं नाही, पण लिखाणापुरती इंग्लिश मला जमत होतं। त्याच बेसिसवरती मी माझ्या रिटर्न एक्झामसाठी UPSC च्या इंग्लिश मिडियम निवडलं, त्या थ्रू मी एक्झाम क्लिअर केली। पुढचा टप्पा होता इंटरव्ह्यूचा, त्या इंटरव्ह्यूच्या काळामध्ये काय करावं हा मला मोठा प्रश्न होता, की मराठी मिडियम घ्यावं की इंग्लिश मिडियम घ्यावं। तर मग मी ठरवलं की मराठी मिडियममधून घेतलं तर एक ट्रान्सलेटर असतो म्हणजे आणि त्यामध्ये टाईम जाण्याची फार शक्यता, तर आपण इंग्लिश मिडियमच घेऊ। उरलेल्या त्या 3 महिन्याच्या काळामध्ये मी माझ्या मित्रांच्या मदतीने माझ्या इंग्लिश बोलण्याचा जो सराव आहे तो करण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून मी ह्या परीक्षेवर ह्या जो अडथळा होता त्यावरती मात केली। मी ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना हे सांगू इच्छितो की जी UPSC ची परीक्षा आहे ती साधारणतः 22 भाषांमधून घेतली जाते, त्यामुळे जरी तुम्हाला याची तयारी करायची असेल आणि तुम्हाला इंग्लिशची अडचण असेल तरी त्याची काहीच अडचण नाही आहे। तुम्ही इंटरव्ह्यूसुद्धा तुम्ही तुमच्या मातृभाषेतून देऊ शकता, त्यामुळे याचा न्यूनगंडा बाळगू नका आणि जरी तुम्हाला इंग्लिश येत नसेल तरी तुम्ही म्हणजे फार कमी आहात असं स्वतःला घेत म्हणून। आजच्या तरुणाई पुढे बऱ्याचशा
इच्छा आहेत की आपण हे करावं ते करावं, अनेक प्रकारच्या त्यांच्या मनामध्ये इच्छा निर्माण होत आहेत, परंतु त्याला वाट काही मिळत नाही. आणि तू तर पहिल्याच प्रयत्नामध्ये म्हणजे वयाच्या 23व्या वर्षी तू UPSC ची परीक्षा पास झालेला आहे आणि खूप कमी वयामध्ये तुला फार प्रदीर्घ काळ या देशाची आणि समाजाची सेवा करण्याची संधी मिळणार आहे. मग मला एक सांग की तरुण पिढीसाठी नेमकं तुझा काय संदेश आहे? मी माझ्या पहिल्याच प्रयत्नामध्ये UPSC ची परीक्षा क्लिअर केली आहे, पण प्रत्येकाला ही संधी मिळतेच असं नाही. मी माझ्या मित्रांना हे सांगू इच्छितो की स्पर्धा परीक्षांचं जग म्हणजे एक चक्रव्यूह आहे. यामध्ये आपण आपल्या मर्जीने तर येतो, मात्र यातून बाहेर कसं पडायचं हे याचा निश्चित मार्ग कोणालाच माहिती नसतो. त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही या स्पर्धा परीक्षेच्या जगात पडताय, त्यावेळेस तुमच्याकडे एक स्ट्रॉंग बॅकअप प्लॅन असू नये. जसं की मी IT इंजिनिअरिंग खूप चांगल्या पद्धतीने केली होती, त्यामुळे जर मी परीक्षा जरी फेल झालो असतो तरी पण माझ्याकडे एक ऑप्शन होतं की मी IT सेक्टरमध्ये जाऊन पूर्ण जॉब करेल. आणि कदाचित याचाच मला फार फायदा झाला, कारण की मला माझ्यावरती काहीही असं पर्यटन नव्हतं की फेल झालं तर काय करायचं. जर तुम्हाला ह्या स्पर्धा परीक्षेच्या जगात उतरायचं आहे तर तुम्ही अत्यंत प्रॅक्टिकलपणे या स्पर्धेच्या जगात उतरायला हवं, नाहीतर मग निराशा आधी येण्याची फार मोठी शक्यता. मुळात आपल्याकडे काय होतं की स्पर्धा परीक्षा म्हणजे की 8वी 10वी पासून मुलं ठरवतात की स्पर्धा परीक्षेची तयारी करायची, आणि मग ह्या काळामध्ये त्यांनी 10वी 12वी किंवा ग्रॅज्युएशन यावरती लक्ष देत नाही आणि फक्त स्पर्धा परीक्षा. मात्र जर आपण व्यवस्थित पाहिलं तर ग्रॅज्युएशनच्या काळामध्ये जे आपण शिक्षण घेतो त्याचाच आपल्याला फायदा UPSC च्या परीक्षेमध्ये होत असतो, त्यामुळे आपण त्यावरती त्या ग्रॅज्युएशनच्या अभ्यासावरती सुद्धा लक्ष द्यायला हवं. दुसरी गोष्ट मी ग्रामीण विद्यार्थ्यांना असं सांगू इच्छितो की आपल्या विद्यार्थ्यांमध्ये एक न्यूनगंड असतो. आपण ज्यावेळेस शहरी भागामध्ये शिकायला जातो किंवा आपण बाहेर कुठेतरी शिकायला जातो त्यावेळेस आपण शहरी भागातल्या विद्यार्थ्यांपासून लांब राहतो, मात्र त्या शहरी भागातल्या विद्यार्थ्यांकडून सुद्धा आपल्याला शिकण्यासारखं खूप काही असतं. त्यामुळे आपण आपल्याला स्वतःला ओपन ठेवायला हवं, आपल्याला ज्या व्यक्तीकडून शिकता येईल त्या व्यक्तीला जाऊन आपण भेटायला हवं, त्याची वेळ घ्यायला हवी, त्याकडून काही ना काही शिकायला हवं. तिसरी गोष्ट म्हणजे की ग्रामीण भागामध्ये बऱ्याच वेळेस असं म्हटलं जातं की रिसोर्सेस नाही आहे, मात्र आजच्या या ऑनलाईन जगामध्ये तुम्हाला हवे तितके रिसोर्सेस अवेलेबल आहेत. गुगलवरती जाऊन फक्त तुम्हाला काय सर्च करायचं हे तुम्हाला कळायला हवं. यूट्यूबवरती सुद्धा खूप सारे व्हिडिओज अवेलेबल आहेत, त्याचा योग्य वापर केला तर तुम्ही सुद्धा माझ्यासारखेच पहिल्याच प्रयत्नामध्ये यशस्वी होऊ शकता. मित्रांनो, साऱ्याच कळ्यांना अधिकार आहे फुलण्याचा, मातीमधला वतन वारसा आकाशावर कोरण्याचा. जिद्द, इच्छाशक्ती जर असेल आणि त्याला प्रयत्नाची जोड जर दिली, म्हणजेच जे साध्य करायचं आहे त्यासाठी जर आपण सर्वस्व झोकून दिलं तर यश हे निश्चित पदरी पडतं. मात्र त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा ही करावी लागते, आणि त्या असं असेल तर त्याला ग्रामीण भागाच्या कुठल्याही प्रकारच्या मर्यादा येत नाही. साऱ्या मर्यादा सर करून मनुष्य जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो. अशाच प्रकारचा संदेश आपल्याला आपल्या सोबत असलेले तरुण मित्र अभिषेक दुधाळ यांनी दिलेला आहे, आणि तो संदेश आपण सर्वांनी अंगीकारावा हीच अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो.